विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज सावरगाव तालुका नरखेड येथे स्वतंत्र विदर्भ राज्य केंद्र सरकारने तात्काळ निर्माण करावं, काटोल जिल्हा तात्काळ निर्माण करावा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेकडो महिला व तरुण कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. मागील अनेक वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात आहे, मात्र केंद्र सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. अधिवेशनानंतर नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारा तीव्र आंदोलन केलं गेलं होतं आणि त्या शृंखलेत आज सावरगाव तालुका नरखेड येथे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. आंदोलनाचं तीव्र रूप पाहून पोलिसांकडून शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्ता आंदोलनात सहभागी झाले होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलनाची श्रृंखला जाहीर केली असून आज काटोल सीमेवर नरसी सावरगाव आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती बोर्ड लावून इथे सावरगाव रस्ता रोको आंदोलन सुरू झालं आहे. कारण संसदेचं अधिवेशन 31 जानेवारीला सुरू 9 संपणार आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने घटनेच्या Article 3 प्रमाणे विदर्भातलं स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावं म्हणून आम्ही ही आंदोलनाची मालिका जाहीर केली आहे आणि त्या तऱ्हेने आज पहिला प्रयोग या नरखेड तालुक्यामध्ये सावरगावला इथे सुरू आहे. 4 तारखेला आम्ही बहिरमला मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या बॉर्डरवर, 8 तारखेला आमचं आंदोलन असेल तेलंगणा आणि विदर्भाच्या बॉर्डरवर चिंपळखुटीला, 10 तारखेला असेल देवरीला आणि 12 तारखेला असेल मलकापूरला. देवरी ही नॅशनल हायवे छत्तीसगड राज्याच्या बॉर्डरवर आणि 12 तारखेला असेल ते मलकापूर म्हणजे खानदेश आणि याच्या बॉर्डरवर. आणि केन प्रकारे हे केंद्र सरकारने राज्य विदर्भाचं स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावं.